नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत गणित इयत्ता 5वी प्रकरण पहिले, आणि प्रकरणाचं नाव आहे बेटा रोमन संख्या चिन्हे. आता पहा गीता काय म्हणते, शिक्षक गीता काय म्हणते पहा. या घड्याळ्याच्या तपकडीवर म्हणजेच ही जी हे घड्याळ आहे आणि या घड्याळ्याच्या तपकडीवर म्हणजे पहा तपकडीवर संख्यांच्या जागी काय दिसत आहेत, वेगळी चिन्ह दिसत आहेत म्हणून गीता म्हणते पहा. हो, तुम्हाला पण इथं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या बुकमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये त्याचप्रमाणे इतर व्हिडिओमध्ये पहा, ही एक घड्याळ आहे आणि या घड्याळामध्ये काय दिसत आहे आपल्याला, संख्यांच्या जागी काय दिसत आहे बेटा, संख्यांच्या जागी आपल्याला काय दिसत आहे, संख्यांच्या जागी आपल्याला वेगळी चिन्ह दिसत आहे, ठीक आहे. मग शिक्षक म्हणतात हो अगदी बरोबर. शिक्षक काय म्हणतात, या तपकडीवरील चिन्ह ही रोमन संख्या चिन्हे आहेत आणि पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षर वापरली जात होती. पहा काय करत होत, पूर्वी काय केलं जात होतं, पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी काय संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षर वापरली जात होती. म्हणजेच एक साठी काय वापरायचे, आय, एक साठी आय, पाच साठी व्ही आणि दहा साठी काय वापरायचे बेटा, दहा साठी वापरायचे हे एक्स, ठीक आहे. आणि ही अक्षर संख्या चिन्ह म्हणून वापरली जात होती. म्हणून या संख्यांच्या लिहिण्याच्या या पद्धतीला काय म्हणायचं बेटा, रोमन संख्या लेखन पद्धती म्हणतात. आता रोमन संख्या लेखन पद्धती असताना पाहत असताना आपल्याला पाहता येतं काय की पहा आपल्याला काय पाहता येईल, पहा इथं नियम पहिला दिला आपल्याला रोमन संख्या चिन्ह लिहायची कशी, त्याचा उपयोग करून आपल्याला संख्या कशा तयार करता येतात. पहा आय व एक्स म्हणजेच एक व दहा यापैकी एखादे चिन्ह काय केलं जातं, एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची काय होते, बेरीज करून संख्या मिळतात. पहा इथं काय केलंय, आय आणि आय पुन्हा लिहिलंय, म्हणजेच काय केलं, एक अधिक एक म्हणजेच काय झालं, दोन झाले. आता पुन्हा आय एक्स एक्स म्हणजेच काय, दहा अधिक दहा म्हणजेच किती होतात, वीस होतात. आता पुन्हा तीन आय लिहिलेत म्हणजेच एक अधिक एक बरोबर तीन. काय दिले नियम पहिला, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात. पहा हे संख्या मिळाल्यात. नियम दुसरा काय म्हणतो पहा, नियम दुसरा आपल्याला काय म्हणतो की आय किंवा व्ही म्हणजेच एक किंवा पाच यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या, हे नियम थर्ड झाले. पहा नियम टू काय म्हणते की आय आणि एक्स, आता आय आणि एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात, यस लिहितातच. आणि पाच व्ही, व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाहीत, ते लिहित एका पुढे एक लिहित नाहीत. आणि नियम तिसरा जो आहे बेटा तो पहा, आय किंवा व्ही म्हणजे एक किंवा पाच, या व्हीला आपण पाच म्हणतो आणि ह्या आयला आपण एक म्हणतो, एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या जर उजवीकडे लिहिलात तर त्यांची काय केली जाते, किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. पहा इथं काय दिलंय, व्ही आणि आय म्हणजेच काय केलं की हे आय जे आहे की नाही, व्ही मध्ये आपण याची किंमत मिळवलेली आहे. पहा पाच अधिक एक किती झालेत, सहा झालेत. त्याचप्रकारे एक्स आय आहे म्हणजे दहा अधिक एक म्हणजेच अकरा झालेत, एक्स म्हणजे दहा आणि हे जे व्ही आहे ते आपण काय केलं, मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला आहे म्हणजेच दहाच्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे दहा अधिक पाच पंधरा झाले, ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे पण सोडू शकतो. त्यानंतर पहा नियम चौथा काय म्हणतो, नियम चौथा आहे बेटा ए आय हे चिन्ह, जर आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स, आता आय हे चिन्ह आहे की नाही, आय म्हणजेच काय, एक हे चिन्ह म्हणजे ही संख्या म्हणजे हे चिन्ह, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्यांची काय होते बेटा, त्यांची किंमत व्ही आणि एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहिली जात नाही. पहा हे काय केलं यांनी, हे पहा आय हे व्हीच्या अगोदर लिहिले म्हणजेच आपण याच्या व्हीमधून, व्ही म्हणजे पाच, पाच मधून एक वजा केले चार आपल्याला मिळतं. तसेच काय दिलंय इथं, आय एक्स म्हणजे दहा मधून एक वजा करा नऊ मिळते. आणि आठ ही संख्या अशा प्रकारे लिहिली जात नाही, कशा प्रकारे पहा इथं डबल आय एक्स अशा प्रकारे लिहिली जात नाही, कारण एक हा अंक आपण म्हणजे आय हे व्ही पाच किंवा दहाच्या अगोदर एकदाच लिहितो, पुन्हा लिहित नाही, ठीक आहे. आता आपण पाहूयात प्रश्न सराव संच एक. पहा सराव उदाहरण संग्रह आपल्याला काय करायचं आहे, उदाहरण संग्रह पहिला आपल्याला सोडवायचा आहे. प्रश्न काय दिलाय पहा इथं नीट, एक ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून आपल्याला लिहायचे आहेत. पहा प्रश्न पहिला दिलाय, एक ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे आपण लिहूयात सिक्वेन्स नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि पुन्हा दहा, इकडं लिहूत आपण अकरा बारा तेरा चौदा पंधरा. तर पहा
आपल्याला काय करायचं, आपल्याकडे चार नियम आहेत, आता चार नियम मध्ये आपल्याला एक लिहायचं, एक साठी आपण आय वापरतो, पहा पुन्हा आपल्याला काय करायचं, दोन लिहायचं, दोन लिहिण्यासाठी आपण काय करतो, आय आणि आय, आय आणि आय लिहितो, म्हणजेच दोन आय म्हणजेच काय होतील ते एक अधिक एक दोन होतील, पुन्हा आपल्याला तीन लिहायचे म्हणजे आपण तीन आय लिहिणार म्हणजेच काय तीन होतील, आता आपल्याला चार लिहायचे म्हणजे चार आपण जे आय आहे जे एक आहे ते रोमन संख्या चिन्ह एक आहे ते आपण तीन पेक्षा जास्त वेळेस लिहू शकत नाही म्हणून आपण चार कसे लिहिणार, विच्या अगोदर आय, ठीक आहे, अशा प्रकारे आपण चार लिहू शकतो, पुन्हा आपल्याला पाच लिहायचे, पाच साठी आपण व्ही वापरू शकतो, अशा प्रकारे व्ही लिहायचे, आता सहा आपल्याला लिहायचे, सहा म्हणजेच व्ही आय, ठीक आहे, सात म्हणजेच व्ही आणि पुन्हा दोन आय म्हणजेच पाच आणि दोन सात होतात, ठीक आहे, आता आपल्याला आठ लिहायचे, व्ही आणि तीन म्हणजेच हा व्ही, व्ही म्हणजेच पाच, यानंतर हा जो एक आहे एक अधिक सहा अधिक एक सात अधिक एक आठ होतील, ठीक आहे, आपल्याला नऊ लिहायचे, परंतु आपण पाचच्या नंतर एक दोन तीन आता पुन्हा चार आपण लिहू शकत नाही, ठीक आहे, म्हणजे आपण काय लिहिणार, नऊ लिहायचं आपल्याला दहा वजा एक अशा प्रकारे आपण लिहू शकतो, म्हणजे नऊ अशा प्रकारे आपण लिहू शकतो, यानंतर दहा का कशा प्रकारे लिहायचं, दहा साठी आपण एक्स वापरतो, आता आपल्याला अकरा लिहायचंय, पहा मग अकरा लिहायचं म्हणजे आपण कसं लिहिणार, पहा अकरा लिहिण्यासाठी आपण एक्स आय लिहिणार, कारण एक्स म्हणजे एक्सची किंमत किती आहे दहा आणि हे आय म्हणजेच एक म्हणजे अकरा, पुन्हा आपल्याला बारा लिहिण्यासाठी आपण एक्स लिहिणार आणि पुन्हा दोन रेषा उभी रेषा काढणार, पुन्हा तेरा म्हणजेच तीन आय एक्स आणि तीन आय, पुन्हा आपल्याला चौदा लिहायचं म्हणजेच एक आय एक लिहिणार, काय लिहायचं आपल्याला चौदा लिहायचे पुन्हा म्हणजेच अगोदर दहा लिहिणार पुन्हा चार अशा प्रकारे आपण चार लिहितो, पुन्हा पंधरा लिहायचंय एक्स आणि व्ही म्हणजे पंधरा अशा प्रकारे आपण लिहितो, पुन्हा सोळा एक्स आणि व्ही आय अशा प्रकारे सोळा, पुन्हा सतरा एक्स व्ही दोन आय, ठीक आहे तीन नाही दोन आय, पुन्हा अठरा लिहायचंय एक्स व्ही आणि एक दोन तीन आय, ठीक आहे, पुन्हा आपल्याला एकोणीस लिहायचंय म्हणजे एक्स लिहा पुन्हा एक लिहा पुन्हा एक्स लिहा म्हणजेच दहा जा एक नऊ होतात आणि हे एकोणीस झालेत, पुन्हा आपल्याला वीस लिहायचे पहा एक्स आणि एक्स अशा प्रकारे आपण रोमन संख्या चिन्हे जय एक ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये वापरून आपण लिहिलेली आहेत, चला आपण पाहूया आता प्रश्न दुसरा काय दिलाय, पहा पहा प्रश्न दुसरा काय दिलाय की पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आपल्याला लिहायच्या आहेत, म्हणजेच आता व्ही आपण कशासाठी वापरतो, हो व्ही आपण पाच साठी वापरतो म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आपल्याला लिहायचे म्हणजे पाच, आता हे पाच आणि हे एक आणि एक आहेत म्हणजेच किती होतील सात होतील, म्हणजे याच्यासाठी आपण लिहिणार सात, पुन्हा हे एक्स आपण दहा साठी वापरतो दहा लिहिलात, पुन्हा पहा दहा आहे एक आहे एक आहे एक आहे म्हणजे दहा अधिक एक म्हणजे दहा आणि तीन तेरा होतात, इथं तेरा लिहिणार आपण, पुन्हा काय लिहिणार दहा आणि हे चार म्हणजे चौदा आणि हे दहा आणि हे पाच आणि हे सहा म्हणजे दहा आणि सहा किती होतात सोळा होतात, पुन्हा आपण लिहिणार बेटा हे दहा आहे पाच आणि तीन आठ म्हणजेच किती दहा आणि आठ अठरा आणि पुन्हा हे एक आणि हे दहा म्हणजेच किती दहा वजा एक किती होतील कारण हे एक दहाच्या उजव्या डाव्या बाजूला आहे म्हणजेच दहा वजा एक म्हणजेच नऊ अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा सोडवू शकतो, आता आपण सोडवूयात प्रश्न क्रमांक तीन, चला आता आपल्याला सोडवायचं प्रश्न क्रमांक तीन काय दिले, रिकाम्या चौकटी आपल्याला भरायच्या आहेत, संख्या दिल्या तीन आणि रोमन संख्या चिन्ह आपल्याला लिहायचंय, मग तीन आपण कसं वापरतो एक दोन आणि तीन याच्यावर उभी रेषा म्हणजे तीन आपण अशा प्रकारे लिहितो, लिहितो का नाही यस, आता रोमन संख्या चिन्ह आपल्याला दिली याला वाचायचं कसं पाच अधिक एक अधिक एक अधिक एक पाच आणि तीन आठ म्हणजे आपण इथे लिहू शकतो आठ, ठीक आहे, आता सहा आपल्याला लिहायचंय, सहा साठी आपण काय वापरतो व्ही आणि हा जो आय आहे म्हणजेच पाच आणि एक सहा होईल, आता हे दहा एक्स आहे आणि एक आहे म्हणजे दहा अधिक एक म्हणजे दहा आणि दोन बारा, इथं आपण लिहिणार बेटा बारा लिहिलात यस, आता पुन्हा पंधरा आहे पंधरा साठी आपण एकदा एक्स वापरतो आणि पुन्हा आपण व्ही वापरतो म्हणजे हे झालेत पंधरा, पुन्हा आपल्याला हे वाचायचंय काय दहा आणि हे दहा आणि हे एक आहे म्हणजे दहा वजा एक नऊ आणि दहा नऊ एकोणवीस लिहायचं आपल्याला एकोणवीस एकोणवीस आणि अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक तीन इथं संपलेला आहे, आपण आता पाहूयात प्रश्न क्रमांक चार, पहा प्रश्न क्रमांक चार आपल्याला दिलंय, पहा प्रश्न क्रमांक चार काय दिलंय बेटा, प्रश्न क्रमांक चार आहे की रोमन संख्या चिन्हांचा वापर करून उपयोग करून संख्या आपल्याला लिहायची आहे, चला मग आपण काय करणार रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या आपल्याला लिहायच्या पहा नऊ ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो एक्स आणि व एक आणि एक्स अशा प्रकारे म्हणजे दहा मधून एक गेले तर नऊ राहतात हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो नऊ ला, ठीक आहे, पुन्हा आपल्याला दोन लिहायचं म्हणजे दोन उभ्या रेषा हे आपण एक साठी आय वापरतो मग दोन साठी आय आणि आय,
पुन्हा आपल्याला तीन नंबरला लिहायचं 17 कशा प्रकारे असेल, 10 अगोदर असेल, मग 5 असेल, मग 2 असेल, ठीक आहे. अशा प्रकारे आपण 17 लिहिणार. पुन्हा 4 लिहायचं, मग 4 कसं लिहिणार, आय आणि व्ही. अशा प्रकारे आपण 4 लिहिणार, कारण हे 5 मधून 1 वजा करायचं. का? कारण हे आय आहे की नाही, व्हीच्या डाव्या बाजूला आहे. पुन्हा 11, आपल्याला अगोदर एक्स लिहायला लागेल, पुन्हा याच्यात 1 मिळवा, 11 होतात, ठीक आहे. पुन्हा आपल्याला 18 लिहायचे, मग आपण 18 अगोदर एक्स लिहिणार, 10 + 5 + 3, ठीक आहे. अशा प्रकारे आपण 18 लिहू शकतो. पुन्हा बघूयात प्रश्न क्रमांक याच्यामधला 5. चला आता आपल्याला सोडवायचा प्रश्न क्रमांक 5. काय दिलंय प्रश्न क्रमांक 5, वाचा. पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे, आणि रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली आपल्याला राईट टिक करायचे. पहा अशा प्रकारे टिक करायचे, राईट टिक करायचे, आणि जर संख्या आणि अशी खूण करा चूक असल्यास आपल्याला क्रॉस करायचं, अशी दुरुस्ती करून आणि पुन्हा ते काय करायचं, ती दुरुस्त करून लिहायची. पहा आंतरराष्ट्रीय अंकात लेखन दिले 4, 6, 8, 16, 15, आणि रोमन संख्या चिन्हात लेखन दिले 4, 6, 8, 16 आणि 15, तर हे आपल्याला काय करायचं, बरोबर आहे की चूक आहे ते पाहायचं. आता बरोबर असल्यास राईट टिक करायचं, चूक असल्यास ते क्रॉस टिक करायचं, ठीक आहे. मग 4 आपण अशा प्रकारे लिहू शकतो का? नाही, कारण आपण जे आय आहे ते जास्तीत जास्त 3 वेळेस लिहू शकतो. म्हणजे 4 लिहिण्यासाठी आपण काय करतो, 5 अगोदर हे लिहू, म्हणजे हे काय असेल, हे रॉंग असेल का राईट असेल, रॉंग असेल, आणि बरोबर काय असेल, मग आय आणि व्ही. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता 6 हे करेक्ट आहे, 8, आता 8 अशा प्रकारे आपण लिहू शकतो का? नाही लिहू शकत. 10 डाव्या बाजूला आपण आय किंवा व्ही एकदाच लिहू शकतो, पुन्हा 2 नाही लिहू शकत, म्हणजे हे क्रॉस लिहायचं, हे चुकीचं आहे. आणि बरोबर असेल 5, आणि हे 1, 2, 3 हे अशा प्रकारे बरोबर असेल, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, 16 बरोबर आहे का? बरोबर आहे, 10 + 5 = 15 + 1 = 16. 15 अशा प्रकारे लिहायचा नसतो, कारण 15 जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण लिहितो 10 + 5, म्हणजे एक्स आणि व्ही अशा प्रकारे लिहायचं. हे काय असेल, मग इथं आपल्याला काय करायचं, क्रॉस करायचं, आणि हे 10 + 5 अशा प्रकारे आपल्याला लिहायचं. जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल बटणाला दाबा.